नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या आपल्या या रिव्हिजन सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रिव्हिजनच्या लेक्चरकडे जाण्याआधी तुम्हाला एक मिनिट एक महत्त्वाची बातमी मला तुम्हाला द्यायची आहे की आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीद्वारे आपण 2025 साली लागू झालेल्या 2025 सालापासून लागू होणाऱ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसारची इंटिग्रेटेड बॅच सुरू करत आहोत. ही MPSC ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसारची इंटिग्रेटेड बॅच आपली 17 जूनपासून सुरू होणार आहे. 17 जून रोजी आपली इंग्लिश मिडियमची सेपरेट, मराठी मिडियमची सेपरेट बॅच सुरू होणार आहे. मराठी मिडियमची बॅच आपली ही 17 जूनला सुरू होईल संध्याकाळी 5 ते 7 या कालावधीत. सुरुवातीचे काही दिवस तिचे लेक्चर 5 ते 7 असेल, नंतर हे लेक्चर्स 3 ते 7 असे 4 तास असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीतर्फे आपल्याला या बॅचमध्ये 1.5 वर्षाच्या कालावधीत, लक्षात घ्या, 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा पूर्व, मुख्य आणि मुलाखत असा सर्व टप्प्यांचा अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीचे जे काही तज्ज्ञ फॅकल्टीज आहेत ते सर्व फॅकल्टी हे UPSC ची परीक्षा दिलेले आणि UPSC ला गेली 10 पेक्षा जास्त वर्ष शिकवलेले प्राध्यापक आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या इंटिग्रेटेड बॅचचा निश्चित फायदा होईल. या इंटिग्रेटेड बॅचची पहिल्या आठवड्यातील लेक्चर्स ही आपण डेमो लेक्चर्स ठेवलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे शिक्षक त्या त्या विषयाची ओळख करून देतील. सो विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर नाव नोंदणी करा आणि आपल्या पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचला ऍडमिशन घ्या. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय मान्सूनच्या निर्मितीचा सर्वात किचकट सिद्धांत जर कुठला असेल तर तो आहे जेट प्रवाह आणि तिबेटचे पठार हा सिद्धांत. यामध्ये आपल्याला भारतीय मान्सूनच्या निर्मितीमध्ये पश्चिमी जेट प्रवाह, सब ट्रॉपिकल वेस्टर्नली जेट स्ट्रीम आणि तिबेटियन प्लॅट्यू, तिबेटचं पठार काहीतरी भूमिका बजावताना दिसून येतं. आपल्याला जास्त खोलात जायचं नाही आहे सामान्य अध्ययनामध्ये. ऑप्शनलमध्ये आपण ते सविस्तर पाहतो. सामान्य अध्ययनामध्ये आपल्याला फक्त एवढंच बघायचं की नक्की या दोन्हीची भूमिका काय. सो नीट लक्षात घ्या, आपण पहिली आकृती बघूयात. ही या आकृतीत आपल्याला काय दिसतंय बघा, हे आहे आपला भारताचा द्वीपकल्प, हा पामीरचं पठार, हे आहे हिमालय. हिमालयाच्या उत्तरेला आपल्याला काय दिसतोय, तिबेटचं पठार दिसतंय. आता काय होतंय लक्षात घ्या, हा हिरव्या बाण जो दाखवलाय तो आहे जेट प्रवाह. आता हा जो हिरवा बाण दाखवलाय, हा हिरवा बाण म्हणजे हा पश्चिमी जेट प्रवाह हिमालयाच्या दक्षिणेकडून जातोय. पण कधी, भारतात जेव्हा हिवाळा आहे तेव्हा. भारतीय हिवाळ्यामध्ये हा दक्षिणेकडून जातोय. आता भारतात उन्हाळा आला म्हणजे सूर्य उत्तरेकडे सरकला की हा पश्चिमी जेट प्रवाह सुद्धा उत्तरेकडे सरकतो आणि आता तो कुठून जाणार आहे, तिबेटच्या पठाराच्या उत्तर सीमेवरून. सो ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हिमालयाच्या दक्षिणेकडून जाणारा पश्चिमी जेट प्रवाह, आय रिपीट, हिमालयाच्या दक्षिणेकडून जाणारा पश्चिमी जेट प्रवाह जून महिन्यामध्ये उत्तरेकडे स्थलांतरित होतो आणि तिबेटच्या पठाराच्या उत्तर सीमेवरून वाहू लागतो. हे पहिलं लक्षण आहे भारतीय नैऋत्य मान्सून सुरू झाल्याचं. आता त्यामुळे काय होतंय बघा, आता पुढची कंडिशन आपण जरा सविस्तर लक्षात घेऊया. इथं काय होतंय बघा, सूर्य बरोबर 23.5 अंश अक्षवृत्तावर आहे, महिना कोणता आहे, जून. त्यामुळे हे पठार तापलं, पठार तापतंय, पठारावरची हवा तापली, वर गेली, पृथ्वीच्या रोटेशनमुळे ही हवा फेकली गेली ध्रुवाकडे आणि विषुववृत्ताकडे. त्याच वेळेस पठारावर एक स्थायी स्वरूपाचा किंवा सॉरी एक तात्पुरत्या स्वरूपाचा जेट प्रवाह निर्माण होतो, त्याला आपण म्हणतोय पूर्वीय जेट प्रवाह. त्या पूर्वीय जेट प्रवाहामुळे ही हवा आणखी पुढे ढकलली गेली आणि ही हवा पोहोचलेली आहे साधारणतः विषुववृत्ताच्या वर. तिथे पोहोचेपर्यंत ही हवा थंड झाली, मग ही थंड हवा खाली उतरली आणि मग विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हिंदी महासागरावर ही हवा मोठ्या प्रमाणात साचली, निर्माण झाला जास्त दाबाचा पट्टा. त्याच वेळेस इकडे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात सूर्य डोक्यावर असल्यामुळे तापमान वाढलंय आणि निर्माण झालाय कमी दाबाचा पट्टा. परिणामी जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागले, ज्याला आपण म्हणतोय नैऋत्य मान्सून.
पुन्हा एकदा थोडक्यात लक्षात घ्या, पश्चिमी जेट प्रवाह जो हिमालयाच्या दक्षिणेकडून जात होता तो हिमालयाच्या उत्तरेला तिबेट पठाराच्या उत्तर सीमेवर शिफ्ट झाला जून महिन्यामध्ये. तिबेटचं पठार जून महिन्यामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे तापलं, हवा तापली, प्रसरण पावली, हलकी झाली आणि वर गेली. मग ही हवा विषुववृत्ताकडे वाहू लागली. जिला बळ दिलेला आहे कोणी, जो तात्पुरत्या स्वरूपाचा पूर्वीय जेट प्रवाह निर्माण होतो त्यांनी. यामुळे ही हवा पोहोचली विषुववृत्तापर्यंत. इथे पोहोचेपर्यंत, विषुववृत्ताच्या वर पोहोचेपर्यंत ती थंड झाली, थंड हवा खाली उतरली आणि मग विषुववृत्तीय हिंदी महासागरावर निर्माण झाला जास्त दाबाचा पट्टा. या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ही हवा भारतातील कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहिलेली आहे नैऋत्य मान्सूनच्या स्वरूपात. सो थोडक्यात, तिबेटचं पठार ते विषुववृत्तीय हिंदी महासागर यांच्या दरम्यान हवेचं हे अभिसरण चक्र निर्माण होतं की ज्यातून नैऋत्य मान्सूनची निर्मिती होते. दॅट्स इट.